नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयाला सुरुवात करणार आहोत. गणित म्हणलं की स्पर्धा परीक्षेतला सर्वात महत्त्वाचा घटक असतो. ज्या घटकावरतीच तुमची जी पोस्ट आहे ती पोस्ट अवलंबून असू शकते, कारण जे मेरिट ठरतं त्या गणिताच्या एक दोन मार्कामुळेच ठरत असतं. आता सर्वप्रथम तर आपण पाहणार आहोत गणिताला घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण गणिताला आपण जास्त घाबरतो का, त्याचं कारण आहे आपल्याला बेसिक जी गोष्ट असते गणिताची ते बेसिक आपल्याला काहीच जमत नसतं, त्यामुळं आपल्याला पुढचं जे गणित आहे ते नेहमी अवघड वाटत असतं. तर आपल्याला जर गणित सोपं विषय करायचा असेल आणि गणितामध्ये आउट ऑफ जर मार्क मिळवायचे असतील तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, गणिताचा बेसिक जो पाया आहे त्याचा संपूर्ण तो पाया आपल्याला सर्वप्रथम तर आपल्याला क्लिअर झाला पाहिजे. तर आपण आजपासून गणिताच्या पूर्ण बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत. म्हणजे आपण पाया पूर्ण पक्का बनला की पुढची जी इमारत आहे वरची ती आपोआप त्या पायावरती चांगली होऊ शकते. आता गणिताच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगेन की कोणतीही एक्झाम घ्या तुम्ही, UPSC असो, MPSC असो, किंवा जिल्हा परिषदच्या भरत्या असो, किंवा आरोग्यसेवेच्या भरत्या असो, कोणतीही पूर्ण चपराशापासून ते क्लास वन ऑफिसरपर्यंत कोणत्याही परीक्षेला तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक 1/4 तरी भाग हा गणितानं व्यापलेला असतो. म्हणजे जर 100 मार्काचा पेपर असेल तर तो मिनिमम 25 मार्काचा तरी गणितावरती भाग अवलंबलेला आपण पाहायला मिळत असतो. मग आता ह्या जर 25 मार्काला आपण व्यवस्थित कव्हर करू शकलो तर आपली पोस्ट जी आहे ते मिळवणं आपल्यासाठी सर्वात सोयीचं ठरू शकतं. ठीक आहे, तर आपण अशाच गणिताला आजपासून सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आज जे गणिताचा अभ्यास पाहणार आहोत तो गणिताचा अभ्यास असेल आपल्याला बेसिक मॅथच्या बाबतीमध्ये. आता बेसिक मॅथमध्ये काय काय गोष्टी येणार आहेत तर आज मी फक्त तुम्हाला संख्यांची तोंडओळख करून देणार आहे. म्हणजे काय तर संख्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात आणि त्याच्यावरती काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या बेसिकचा पुढं आपल्याला काय फायदा होऊ शकतो हा भाग आपण सर्वप्रथम आज अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम मी आज बेसिक मॅथमध्ये सर्वप्रथम तुम्हाला संख्यांचे प्रकार सांगणार आहे. यावरती साधारणतः क्लास 2 आणि क्लास 3च्या परीक्षांमध्ये एखादा दुसरा प्रश्न विचारलेला पाहावयास मिळत असतो. आपण जे पाहणार आहोत संख्यांच्या प्रकारामध्ये सर्वात महत्त्वाचा संख्येचा प्रकार आहे नैसर्गिक संख्या. ओके, नॅचरल नंबर. आता हे नॅचरल नंबर काय प्रकार आहे तर नॅचरल नंबर हा जेवढं आपण व्यवहारामध्ये वापरत असो संख्या त्या सर्व संख्या नैसर्गिक संख्यांच्या अंडर येत असतात. आता वापरायच्या संख्या कोणत्या तर तुम्ही सांगा बरं, तर स्टार्ट करतो आपण 1, 2, 3 स्टार्ट करतो. म्हणजे हे आपण रेग्युलरली वापरायच्या संख्या असतात. 1 माणसं, 2 माणसे, 50 माणसे अशा पद्धतीने वापरत असतो. म्हणजे ज्या आपण मोजतो संख्या थोडक्यात त्या मोज संख्या ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मोज संख्या या नैसर्गिक संख्यांच्या अंडर पाहावयास मिळत असतात. म्हणजे नैसर्गिक संख्या चालू कुठून होते, 1 पासून, 2 पासून, 3 पासून असे अनंत नैसर्गिक संख्या आपल्याला वाढत गेलेली पाहायला मिळत असते. यांना मोजतात म्हणून एक प्रकारे मोज संख्या आपण म्हणतात. आता दुसरी गोष्ट, नैसर्गिक संख्यामध्ये सर ऋण संख्या येतात का, तर ऋण संख्या येत नाही. कारण आपण रेग्युलर ह्याच्यामध्ये कुठं वापरतो का, ऋण 4 माणसं होती, ऋण कोणत्याही गोष्टीचं काउंटिंग करण्यासाठी ऋण वापरतो का, नाही वापरत. त्याच्यामुळे नैसर्गिक संख्येच्या अंडर काय येतात, सगळ्या धनसंख्या येतात, 1 पासून चालू होतात, अनंत वाढत जातात. याच्यावर कधी कधी एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येऊ शकते ती म्हणजे 1. बरोबर, दुसरा प्रकार आपल्याला पाहावयास मिळतो तो म्हणजे होल नंबर्स, पूर्ण संख्या. आता ह्या पूर्ण संख्यामध्ये काय प्रकार आहे, तर पूर्ण संख्यामध्ये फक्त एकच आपल्याला टाईप पाहायला मिळतो. नैसर्गिक संख्यामध्ये फक्त 0 पासून सुरुवात केल्यानंतर आपल्याला ज्या आहेत त्या पूर्ण संख्या पाहावयास मिळत असतात. ओके, पूर्ण संख्या म्हणजे कुठून स्टार्ट होणार, मग आपल्या 0 पासून. नैसर्गिक संख्येमध्ये 0 वाढवा, आपल्या झाल्या सगळ्या होल नंबर्स, म्हणजेच पूर्ण संख्या आपल्या तयार झाल्या. पॉज करू. ओके, आता ह्या झाल्या पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर. नाही, आता दोन गोष्टीतला फरक कळला. पहिल्या नैसर्गिक संख्या स्टार्ट होते 1, 2, 3, 4 असे पुढं वाढत जाते कंटिन्युअसली. मोठ्यातली मोठी नैसर्गिक संख्या जर सांगा म्हटली तर ती आपल्याला सांगता येऊ शकत नाही, मात्र लहानातला संख्या 1. दुसरा प्रकार आपण मी सांगितल्यानुसार पूर्ण संख्या. पूर्ण संख्यामध्ये होल नंबरमध्ये काय येतं, फक्त 0 हा वाढतो आणि पुढं कंटिन्युअली त्या संख्या वाढत जात असतात. तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे ते म्हणजे पूर्णांक संख्याचा, इंटेजर ज्याला आपण म्हणू शकतो, पूर्णांक संख्या.
आता ह्या पूर्णांक संख्यामध्ये काय होतं सांगतो तुम्हाला. पूर्णांक संख्या ह्या पूर्ण अंकगणितामध्ये वापरल्या जाऊ शकणाऱ्या संख्या असतात. थोडक्यात काय, तर पूर्णांक संख्यामध्ये ऋण संख्या पण येतात, दुसरी गोष्ट त्यामध्ये शून्य पण येतं, तिसरी गोष्ट त्यामध्ये सर्व धनसंख्या पण येत असतात. म्हणजे काय, तर जर आपण गृहित धरलं शून्यपासून 1, 2, 3 या पद्धतीने ही एक संख्या कोणती आहेत, पूर्ण संख्या, बरोबर. पण या ठिकाणी शून्यपेक्षा लहान संख्या कोणती असेल, -1, दुसरी पुढची असेल -2, पुढची असेल -3, असंच वाढत जात असते. आता पूर्णांक संख्येबद्दल एक प्रश्न विचारला होता एका जिल्हा परिषद भरतीमध्ये की बाबा पूर्णांक संख्या लहानात लहान पूर्णांक संख्या कोणती, सांगता येऊ शकते का? नाही सांगता येत. पूर्णांक संख्या लहानात लहान किती वाढत जाऊ शकते, बरोबर. पण जर ऋणपैकी जर तुम्हाला असं विचारलं पूर्ण संख्यापैकी पूर्णांक संख्या कोणती मोठी आहे, तर ती तुम्ही सांगू शकता -1, बरोबर. आणि पूर्णांक संख्यातली लहान संख्या कोणती आहे, तर ती धनमधली तुम्ही सांगू शकता 1, ही त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. आता महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आपण पाहिल्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. एकदा परत मी शॉर्टकटमध्ये सांगतो, नैसर्गिक संख्या सगळ्या मोजता येणाऱ्या संख्या, आपण वापरत असलेल्या संख्या, सगळ्या धन 1 पासून पुढं वाढत जाणाऱ्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 असेल. पूर्ण संख्या होल नंबर्समध्ये काय सांगितलं, तर नैसर्गिक संख्यामध्ये फक्त शून्य मिसळायचा, तो झाला त्या ठिकाणी पूर्ण संख्यांचा प्रकार. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांकमध्ये तुमच्या ऋण पण, शून्य पण आणि धन पण अशा ज्या संख्या तयार होतात त्यांना आपण म्हणू शकतो पूर्णांक संख्या. समजलं? ओके. आता आपण पहिले बेसिक 3 गोष्टी पाहिल्या. कोणत्या कोणत्या? नैसर्गिक संख्या पाहिली, पूर्ण संख्या पाहिली, पूर्णांक संख्या पाहिली. एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी परत एक वेळ सांगतो, नैसर्गिक संख्या 1, 2, 3 अपटू वाढत जाणार, पूर्ण संख्या 0, 1, 2, 3 अपटू वाढत जाणार, पूर्णांकमध्ये ऋण, शून्य आणि धन या 3 संख्यांचा संच असतो. म्हणजेच इकडं -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अपटू वाढत जाणार. ह्या 3 गोष्टी आपण सर्वप्रथम पाहिल्या. यामध्ये विचारले जाणारे प्रश्न पण मी तुम्हाला सांगितले, लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती विचारली जाऊ शकते, पूर्ण संख्यामध्ये आणि नैसर्गिक संख्यातला फरक विचारला जाऊ शकतो, पूर्णांक संख्यांमध्ये काय काय असतं असं विचारलं जातं, पूर्णांक संख्यामध्ये ऋण, शून्य आणि धनसंख्या असतात हे आपण पाहिलेलं आहे. आता महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण वळणार आहोत. महत्त्वाची गोष्ट आणि परीक्षेला जास्त फोकस केला जाणारा संख्यांचा प्रकार आहे तो म्हणजे मूळ संख्या. आता पाहूयात आपण प्राईम नंबर ज्याला आपण म्हणू शकतो, मूळ संख्या काय प्रकार आहे. तर मूळ संख्यांवरती जास्तीत जास्त परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. अतिशय सोपा भाग आहे, पण याच्यावरती काय काय प्रश्न विचारतात ते पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. मूळ संख्या म्हणजे सर्वप्रथम काय, आपण ते अभ्यासूया. आता अशा काही संख्या असतात, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक संख्या सांगतो. आता जर मी तुम्हाला म्हणलं की 10 ही संख्या, 10 संख्येला भाग द्या, तुम्ही काय करता, 2 भाग देता, 2×5 भाग गेला, म्हणजे भाग जाणारी संख्या. आता मी जर तुम्हाला असं म्हणलं की या ठिकाणी 7 आहे, 7 पूर्ण पूर्णांकामध्ये भाग द्या, 7 भाग देऊ शकणारी संख्या 2 भाग जातो का, जात नाही, 3 जाईल का, जात नाही. या संख्येला फक्त एकाच संख्येने भाग जातो, तो म्हणजे 7 आणि दुसरा 1. ओके, 1 नंतर सगळ्या संख्येने भाग जातो, त्यामुळं फक्त आणि फक्त 7 या संख्येने याला भाग जातो आणि पूर्णांकात उत्तर येतं 1. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना फक्त आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो, त्याच संख्येने भाग जातो, अशा सर्व संख्या या मूळ संख्यामध्ये मोडत असतात. परीक्षेला तुमच्या सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात मूळ संख्यांवरती. म्हणजे हे थोडेसे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे, पण ह्याच्यावर कंपल्सरी तुम्ही जर आत्तापर्यंत पाहिलं असाल तर कमीत कमी 25-30 वेळेस प्रत्येक एक्झाममध्ये जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर प्रत्येक एक्झाममध्ये छोट्या छोट्या क्लास 3 क्लास 2 एखादा क्वेश्चन याच्यावरती पाहायला मिळत असतो. आता सर्वप्रथम पाहूया, माझा मूळ संख्या शोधायच्यात मला, मी शोधतो सर्वप्रथम पाहूया. सगळ्यात पहिली मूळ संख्या आपल्याला काय मिळते तुम्ही सांगा. ठीक आहे, आता हे कळलं, क्लिअर झालं तुम्हाला. 3 मूळ संख्याच्या बाबतीत मी छोटीशी तुम्हाला माहिती सांगितली, मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या ज्या संख्येना फक्त त्याच संख्येने भाग जातो. आता आपण पाहणार आहोत मूळ संख्यावरचे एक एक करून प्रश्न. ओके, सर्वप्रथम बघा मूळ संख्यावरती आयोगाचा म्हणा किंवा तो जे डिपार्टमेंट आहे परीक्षा घेणार तो सर्वात फेवरेट त्यांचा प्रश्न असतो की बाबा 1 पासून
ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. ओके, तर आता एक एक त्या अनुषंगाने आपण पाहूयात की मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत. सर्वप्रथम बघा, 1 ते 10 मधले आपण मूळ संख्या आपण इथं पाहूयात. 1 ते 10 मध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत? 2, 3, 5 आणि 7. आता इथं एक माझ्याकडून एक प्रश्न तुम्हाला सांगेन, जो प्रश्न जर स्मार्टली आयोगानं विचारला तर तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे असा की बाबा, मूळ संख्यामध्ये असणारी एकमेव समसंख्या कोणती? आता हे सम विषम संख्यांचे प्रकार आपण थोड्या वेळात अभ्यासणार आहोतच. तर मूळ संख्यांमधली समसंख्या, एकमेव समसंख्या कोणती? तर ती समसंख्या आहे फक्त 2. येते लक्षात? म्हणजे भाग न जाणाऱ्या, फक्त त्याच स्वतःलाच भाग जाणाऱ्या संख्या ज्या असतात त्या मूळ संख्या असतात, आणि त्यातल्या त्यात समसंख्या जर कोणती असेल मूळमधली तर ती आहे 2. ओके, तर एक तुम्ही म्हणाल तर एकच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, एक ही संख्या नाही मूळ आहे नाही ती संयुक्त आहे. आता संयुक्त म्हणजे काय प्रकार आहे ते लगेच सांगतो मी तुम्हाला. मूळच्या अपोजिट संयुक्त असतं. ओके, आपण अभ्यासूयात ते थोड्या वेळानं. सर्वप्रथम पाहूया मूळ संख्या. मूळ संख्या आता कोणत्या कोणत्या आहेत ते मी इथं तुम्हाला बोर्डावर लिहून दाखवलेलं आहे. 1 ते 10 मध्ये 2, 3, 5 आणि 7 ह्या मूळ संख्या आहेत. या संख्यांना दुसऱ्या कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या संख्यांना तुम्ही स्वतः पाहू शकता कोणत्याही संख्येनं भाग जात नसतो. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47. ओके, आता जर आयोग म्हणजे परीक्षा घेणाऱ्याला वाटलं की याच्यामध्ये थोडंसं काहीतरी ट्विस्ट निर्माण करावा आणि एक वेगळा प्रश्न विचारावा, तर विचारू शकतात 1 ते 50 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत. तर पाहूयात आपण 4 आणि 4, 8, 10, 12 आणि या 3 किती 15, म्हणजे टोटल आहेत या ठिकाणी 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या. ओके, 51 ते 60, 2, 53 आणि 59, 61 ते 70, 61 आणि 67, 71 ते 80, 71, 73, 79 आणि परत 73, 79 आणि 91 ते 100 मध्ये एकमेव 97 ही मूळ संख्या. म्हणजे टोटल किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, म्हणजे ह्या झाल्या 10. आता पुढचा प्रश्न, जो प्रश्न नेहमी वारंवार क्लास 3 च्या एक्झामला विचारला जातो, तो असा आहे की बाबा 1 पासून 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर तुम्हाला दिसत आहे एकूण किती आहेत त्या? 25. आलं लक्षात? आता मी थोडक्यात तुम्हाला एकदम माहिती सांगतो. मी आत्तापर्यंत काय काय सांगितलं तुम्हाला एकदा रिपीट. नैसर्गिक संख्या, मोजता येणाऱ्या सगळ्या संख्या, मोज संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्यामध्ये 0 ॲड झाला, पूर्णांकमध्ये ऋण संख्यांचा संच, 0 आणि धन संख्यांचा संच. त्यानंतर महत्त्वाचा अभ्यास भाग आपण पाहिला, तो म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या ज्या संख्येना केवळ त्याच संख्येने भाग जातो त्या सर्व असतात आपल्या मूळ संख्या. ओके, त्यानंतर आपण पाहिलं मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत. 1 पासून 100 पर्यंत टोटल 25 मूळ संख्या, 1 पासून 50 पर्यंत टोटल 15 मूळ संख्या, 51 पासून 100 पर्यंत टोटल 10 मूळ संख्या. ओके, आणि एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अशी एकमेव समसंख्या जी मूळ आहे ती म्हणजे 2. 2 ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ आहे, बाकी या सर्व संख्या आहे विषम संख्या. आता सम विषम म्हणतो आहे तर लगेच तुम्हाला मी सांगून टाकेन सम काय असतात आणि विषम काय संख्या असतात. एकदम शॉर्टकटमध्ये तुम्ही लक्षात ठेवा हा पण प्रकार जो नेहमी परीक्षेला आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. समसंख्या, विषम संख्या. समसंख्या म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या असतात त्यांना म्हणायचं समसंख्या. 0, 2, 4, 6, 8 एकक स्थानी, म्हणजे 14 समसंख्या आहे का? येस. कारण काय? एकक स्थानी 4 आहे. 4 ही समसंख्या आहे का? आहे, कारण एकक स्थानी 4च आहे. 20 एक समसंख्या आहे, 28 समसंख्या आहे, 84 समसंख्या आहे. म्हणजे ज्यांच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 येतं त्या सगळ्या समसंख्या असतात. विषम संख्या काय? ज्यांच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 येत नाही त्यांना म्हणायचं विषम संख्या. क्लिअर? आता हे झाले आपण सम आणि विषम संख्या पाहिल्या. एक एक गोष्ट लक्षात घ्या. पुढचं आहे मूळ संख्यांच्या डायरेक्ट विरुद्ध संख्या कोणत्या असतात. म्हणजे थोडक्यात मी इथं तुम्हाला सांगितल्यानुसार मूळ बरोबर लगेच संयुक्त, मूळच्या मूळ असतात कोणत्याही संख्येनं भाग न जाणाऱ्या आणि संयुक्त असतात एक
ती संख्या सोडून दुसऱ्या एखादी संख्यांना भाग जाणाऱ्या संख्या, म्हणजे भाग न जाणाऱ्या भाग जाणाऱ्या ह्या असतात संयुक्त संख्या. ओके, आता संयुक्त संख्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, संयुक्त संख्या. आता मी या ठिकाणी सांगू शकेन 10 संयुक्त आहे का, येस. 5 भाग जातो आहे, 2 पण भाग जातो आहे, म्हणजे ही 10 काय झाली, तुमची संयुक्त संख्या झाली. मूळ संख्या भाग न जाणाऱ्या, संयुक्त संख्या भाग जाणाऱ्या. आता मी आणखीन एक तुम्हाला यामध्ये सांगू इच्छितो की ओके, आता आपण पाहूयात संयुक्त संख्या. संयुक्त संख्येच्या बाबतीमध्ये आपल्याला मी आत्ता सांगितल्यानुसार जे मूळ संख्या नाही आहेत त्या सगळ्या संयुक्त संख्या असणार आहे, बरोबर. मूळ संख्या भाग न जाणाऱ्या, संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर ह्या भाग जाणाऱ्या संख्या असतात. एवढं सिंपल आपल्याला संयुक्त संख्या सांगता येऊ शकते. मी आता तुम्हाला 2 पहिले सांगितलं 1 ते 100 सगळ्या मूळ संख्या लक्षात ठेवायच्या. ओके, आता रिव्हर्समध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, 1 ते 100 संयुक्त संख्या कोणत्या, करेक्ट आहे. ओके, तर आता सर्वप्रथम मूळ संख्या मी तुम्हाला सांगितल्यानुसार 1 ते 100 किती होत्या, त्या 25, राईट. 25 मूळ संख्या होत्या. तर आपण डायरेक्टली काय करू शकतो, डायरेक्ट आपण असं समज करू शकतो की संयुक्त संख्या हे 25 म्हणजे हे 75 असं वाटू शकतं, परंतु 2 मिनिटासाठी थांबा, या ठिकाणी संयुक्त संख्या 75 नाहीत. कारण मी तुम्हाला बोलता बोलता एक गोष्ट सांगितली की एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. ओके, एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही, त्यामुळं संयुक्त संख्या किती, मूळ संख्या 25 आणि 126 म्हणजे राहिल्या 74. म्हणजे 1 ते 100 तुमच्या 74 संयुक्त संख्या येत असतात. एवढं सिम्पल आपल्याला या ठिकाणी या सगळ्या संख्या पाहायला मिळतात. ओके, आता मूळ संख्याशी रिलेटेडच आणखीन एक प्रश्न विचारला जातो, जोड मूळ संख्या काय असतात, समजते तुम्हाला. आता एक पहिली गोष्ट, एवढे सगळ्या संख्या पाठच ठेवायच्या, लक्षातच ठेवायच्या, बेसिक गोष्टी परत रिपीट करतो मी, महत्त्वाचे आहे तेवढ्यासाठी रिपीट करतो कारण परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. 2 ही अशी एकमेव मूळ संख्या आहे जी 2 ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. 1 ते 100 25 मूळ संख्या आहे. ओके, आता जोड मूळ संख्या मी बोलतोय, तर जोड मूळ संख्या काय प्रकार असतो, एक लक्षात घ्या. जोड मूळ संख्या म्हणजे जोडीने येणाऱ्या मूळ संख्या, समजते. जोडीने येणाऱ्या मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या 2 मूळ संख्यामध्ये फक्त 2 फरक आहे त्या असतात तुमच्या जोडमूळ संख्या. ओके, जोडमूळ संख्या असतात, ठीक आहे. मूळ संख्येमध्ये आता जोडमूळ संख्या पाहिजेत, ज्या संख्येमध्ये फक्त 2 फरक आहे, ज्या मूळ संख्येमध्ये 2 त्या सगळ्या तुमच्या काय असणार आहेत, जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या शोधूयात, या सगळ्या मूळ संख्या आपल्या बोर्डावर दिसत आहेत, 2 फरक असणाऱ्या 3 आणि 5 पहिली जोडमूळ संख्या, दुसरी 5 आणि 7 5 आणि 7 जोडमूळ संख्या झाली, 11 आणि 13 2 फरक दिसतोय तुम्हाला, हां. 13 आणि 17 आहे का, नाही आहे, 4 फरक आहे. 17 आणि 19 येस डेफिनेटली, 17 आणि 19 2 फरक असणाऱ्या, 23 29 नाही, 17 19 झाली, डन. 17 19 हे नाही, पण एक लक्षात ठेवा इथं एक आहे, 29 आणि 31 2 फरक आहे, इथून इथं चाललो आहे त्याच्यामुळं. परत 31 आणि 33 नेक्स्ट 41 आणि 43 नेक्स्ट नाही 71 आणि 73 संपले. म्हणजे जोडमूळ संख्याच्या जोड्या किती, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 8 जोडमूळ संख्या आपल्याला 1 ते 100 पाहायला मिळत असतात. तर या पद्धतीनं आपल्याला ह्या यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, बेसिक तुम्हाला मी सगळ्या संख्यांचे प्रकार सांगितले, आणखीन बेसिक म्हणजे या ठिकाणी बेसिक मॅथमध्ये संख्यांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतात, ते पण प्रकार आपण पाहूयात. पहिला आहे रॅशनल नंबर्स, ज्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. परिमेय संख्या काय असतात, त्याच्या अपोजिट डायरेक्ट इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या काय असतात, आणि वास्तव संख्या काय असतात, ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. परिमेय संख्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं, ज्या आपण अंकगणितात वापरत असतो त्या सर्व संख्या परिमेय संख्या येतात. मग त्यामध्ये दशांश पण असू शकतात, अंश छेद स्वरूपातल्या संख्या पण असू शकतात, धनसंख्या पण असतात, ऋण संख्या पण असतात, ह्या सगळ्या संख्या आपल्याला परिमेय संख्यामध्ये पाहायला मिळतात. पुढचा आपण प्रकार पाहूयात, परिमेय अपरिमेय आणि वास्तव संख्यांचा. परिमेय संख्या म्हणजे अंकगणितात वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्या या परिमेय संख्या असतात.
अंकगणितात वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्या म्हणजेच काय? दशांश असो अपूर्णांक असो सर्वच्या सर्व संख्या परिमेयामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक म्हणू शकतो, दोन छेद चार म्हणू शकतो, परत आपण या ठिकाणी एक म्हणू शकतो, चार छेद दोन म्हणू शकतो. परत एक महत्त्वाची गोष्ट, वर्गमुळात 16 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. ज्यांचं उत्तर आपल्याला पूर्णांकात भेटतं ना, त्या सर्वच्या सर्व संख्या आपल्या परिमेयमध्ये पाहायला मिळतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, छेदस्थानी शून्य असायला नको. त्या सर्व संख्या आपल्याला परिमेय संख्या म्हणून ओळखल्या जाऊ शकतात. अंकगणितात वापरल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व परिमेय संख्या असतात. अपरिमेय संख्या ज्यांच्यासाठी आपल्याला लॉग टेबलचा वापर करावा लागतो. लॉग टेबलचा वापर म्हणजे फॉर एक्झाम्पल रूट 7 काढायला सांगितलं मी तुम्हाला, रूट 7ची व्हॅल्यू आपण तोंडी काढू शकतो का? तर नाही. म्हणजे रूट 7 असेल, रूट 10 असेल, या पद्धतीच्या सर्व संख्या ज्यांचं आपण लॉग टेबलच्या मदतीनं उत्तर काढू शकतो, त्या सर्व आपल्याला पाहायला मिळतात अपरिमेय संख्यांमध्ये. परिमेय आणि अपरिमेय या सर्व संख्यांच्या संख्यांना एकत्रितपणे आपण म्हणू शकतो वास्तव संख्या. अशा रीतीनं आपण हे संख्यांचे काही बेसिक प्रकार आपण इथं अभ्यासलेले आहेत. ओके ओके, तर आपण आज काय पाहिले? संख्यांचे बेसिक प्रकार पाहिले. अजून आपण डिटेलमध्ये संख्यांचे प्रकार पाहिलेले नाही आहेत. एक साधे एक मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सर्व प्रकार परत एकदा सांगतो. नैसर्गिक संख्या 1, 2, 3 पासून पुढे, पूर्ण संख्यामध्ये फक्त नैसर्गिक संख्यामध्ये 0 ॲड होणार आहे. पूर्णांक संख्या मी तुम्हाला सांगितल्या, ऋण संख्या, 0 आणि धनसंख्यांचा संच. मूळ संख्या आपण पाहिल्या, भाग न जाणाऱ्या संख्या म्हणजे मूळ संख्या. एकदा रिपीट करतो, 1 ते 100 पर्यंत 25. जोडमूळ संख्या आपण मी तुम्हाला सांगितल्या, लगत फक्त 2चा फरक असणाऱ्या संख्या, लगत 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्या, त्याच्या जोड्या 1 ते 100 पर्यंत 8 होत्या. संयुक्त संख्या ज्या संख्या मूळ नाहीत म्हणजे ज्यांना भाग जातो त्या सगळ्या संयुक्त संख्या. समसंख्या विषमसंख्या तुम्हाला क्लिअर असतील. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असणाऱ्या समसंख्या, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 नसणाऱ्या म्हणजे विषम संख्या. परिमेय संख्या अंकगणितात वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्या परिमेय संख्यामध्ये येतात. फक्त छेदस्थानी 0 असायला नको. अपरिमेय संख्या मी तुम्हाला सांगितलं लॉग टेबलचा वापर करून ज्यांच्या संख्या काढता येतात त्या. वास्तव संख्या मी सांगितल्या परिमेय संख्यांचा आणि अपरिमेय संख्यांचा संच. अजूनही संख्यांचे काही बेसिक प्रकार आहेत जे आपण नंतर नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. आपण अशाच पद्धतीनं पुढचे सर्व गणिताचे लेक्चर्स या पद्धतीनं अभ्यासणार आहोत. माझं फक्त एकच शॉर्ट ट्रिक्सनुसार तुम्हाला गणितामध्ये 100% मार्क्स मिळवून देणं एवढंच आपलं काम असणार आहे. आणि तुम्ही जर हे पुढे सर्व पाहिलेत तर तुम्हाला ते नक्कीच भेटू शकतील. तर या ठिकाणी आपण आज आपण थांबूया.